मित्रांनो, आपण ब्रिज कोर्सबद्दल माहिती पाहतोय आणि या ब्रिज कोर्समध्ये आज जे काही शेवटचं प्रकरण आहे त्या शेवटच्या प्रकरणाचं नाव आहे ॲव्हरेज. त्यालाच आपण मराठीमध्ये सरासरी असं म्हणतो आणि ह्या सरासरीमध्ये आपल्याला आजच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सरासरीबद्दल काय करणार आहोत, माहिती पाहणार आहोत. तर ह्या ॲव्हरेजमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. द फॉलोइंग टेबल शो हाऊ मेनी मिनिट्स अस्मिता टू सायकल टू स्कूल एव्हरी मॉर्निंग फ्रॉम मंडे टू सॅटरडे. अस्मिताला रोज घरापासून सायकलने शाळेत जाण्यासाठी किती मिनिटे लागतात ते दिले आहे. अस्मिताला सोमवार ते शनिवार सायकलने शाळेत जाण्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे तो खालील सारणीमध्ये खालील टेबलमध्ये काय केलेलं आहे, दिलेला आहे. अस्मिता नावाची एक विद्यार्थिनी आणि अस्मिता नावाची विद्यार्थिनी काय करते, दररोज सायकलने आपल्या शाळेमध्ये जाते आणि सायकलनं प्रवास करत असताना, सायकलनं शाळेत जात असताना तिला जो काही शाळेत जाण्यासाठी, घरापासून शाळेत जाण्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे तो वेळ खालील टेबलमध्ये काय केलेला आहे, दिलेला आहे. तो वेळ म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंतचा वेळ त्यांनी काय दिलेला आहे, खाली टेबलमध्ये दिलेला आहे. डे म्हणजे दिवस. दिवस कोणकोणते आहेत बघा. मंडे म्हणजे सोमवार, ट्यूसडे मंगळवार, वेन्सडे बुधवार, थर्सडे गुरुवार, फ्रायडे शुक्रवार आणि सॅटरडे शनिवार. सोमवारी तिला 20 मिनिटं लागतात, मंगळवारी 20 मिनिट लागतात, बुधवारी 22 मिनिटे लागतात, तर गुरुवारी 18 मिनिटे, शुक्रवारी 18 मिनिटे लागली आणि शनिवारी तिला 20 मिनिटं एवढा काय झालेला आहे, वेळ लागलेला आहे. मंडे 20 मिनिट्स, ट्यूसडे 20 मिनिट्स, वेन्सडे 22 मिनिट्स, थर्सडे 18 मिनिट्स, फ्रायडे 18 मिनिट्स अँड सॅटरडे 20 मिनिट्स एवढा तिला काय झालेला आहे, 8 दिवसामध्ये वेळ लागलेला आहे. वी सी फ्रॉम द टेबल द वी सी फ्रॉम द टेबल दॅट सी टेक 18 मिनिट्स ऑन सम डेज, 20 ऑन अदर अँड 22 मिनिट्स ऑन वन डे. इफ कन्सिडर द 6 स्कूल डेज, what would we say is the approximate time the take to cycle to school. यावरून असे दिसते की तिला 18 मिनिटे तर कधी 22 मिनिटे तर कधी 20 मिनिटे लागतात. म्हणजे शाळेच्या 6 दिवसांचा विचार केला तर तिला शाळेत जाण्यासाठी दररोज किती मिनिटे लागतात, यावरून आपल्याला काय काढायचं आहे, ॲव्हरेज काढायचा आहे. मग ॲव्हरेज काढण्यासाठी काय करायचं आहे बघा. तर ह्या सर्वांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. सम ऑफ द नंबर ऑफ मिनिट्स टेकन टू सायकल टू स्कूल ऑन ईच ऑफ 6 डे डिवायडेड बाय टोटल डेज. म्हणजे सोमवारी 20 मिनिट लागले, मंगळवारी 20 मिनिट लागले, बुधवारी 22 मिनिटं लागले, गुरुवारी 18 मिनिट लागले, शुक्रवारी 18 मिनिट लागले आणि शनिवारी 20 मिनिटं लागले. म्हणजे ह्या सोमवार ते शनिवारी जेवढा कालावधी लागला शाळेत पोहोचण्यासाठी त्या सर्व मिनिटांची काय करायचे, बेरीज करायची आहे. आणि सोमवार ते शनिवार किती दिवस आहेत, तर 6 दिवस. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 6 दिवस शाळा असते. म्हणून त्याला किती नं भागायचं आहे, 6 नं भागायचं आहे. म्हणजे 20 अधिक 20 अधिक 22 अधिक 18 अधिक 18 अधिक 20 भागिले 6 यांची जर बेरीज केली तर 118 भागिले 6 येते. म्हणजे 118 डिवायडेड बाय 6 येतं आणि 118 जर 6 भागलं तर उत्तर किती येतं, 19 एवढं. म्हणजे सरासरी ते तिला दररोज शाळेत पोहोचण्यासाठी साधारणपणे 19 मिनिटे काय लागतो, वेळ लागतो. घरापासून शाळेत पोहोचण्यासाठी तिला 19 मिनिटं काय लागतो, वेळ लागतो. ह्याला म्हणायचं आहे सरासरी, यालाच म्हणायचं आहे ॲव्हरेज असं म्हणायचं आहे. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. त्या दुसऱ्या उदाहरण काय बघा. अ स्कूल कंडक्ट अ सर्वे टू फाइंड आउट हाऊ फार देअर स्टुडंट लाईव्ह फ्रॉम द स्कूल गिवन बिलो इज द डिस्टन्स ऑफ हाऊसेस ऑफ 6 ऑफ द स्टुडंट फ्रॉम द स्कूल. लेट अस फाइंड देअर ॲव्हरेज डिस्टन्स फ्रॉम द स्कूल. एका शाळेने विद्यार्थ्याचे घर शाळेपासून किती दूर आहे
हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. त्यापैकी खाली 6 विद्यार्थ्यांचे त्यांच्या घरापासून शाळेपर्यंतचे अंतर दिले आहे. त्या अंतराची आपण काय करणार आहोत, सरासरी काढणार आहोत. पहिल्या विद्यार्थ्याचं घर शाळेपासून 950 मीटरवर आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याचं जे काही घर आहे ते 800 मीटर्सवर आहे. तिसऱ्या विद्यार्थ्याचं शाळेपासून जे असणारं घर आहे ते 700 मीटरवर आहे. चौथ्या विद्यार्थ्याचं जे काही घर आहे ते शाळेपासून 1.5 किलोमीटर म्हणजे साधारणपणे 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. पाचव्या विद्यार्थ्याचं घर शाळेपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि शेवटच्या 6व्या विद्यार्थ्याचं जे काही घर आहे ते शाळेपासून 750 मीटर अंतरावर आहे. अशा 6 विद्यार्थ्यांच्या घरांचं काय केलेलं आहे, एका शाळेनं सर्वेक्षण केलेलं आहे की या 6 विद्यार्थ्यांचं घर शाळेपासून किती लांब आहे, किती अंतरावर आहे. मग ह्या सर्वांची काय करायची आहे, बेरीज करायची. मग बेरीज करत असताना ॲव्हरेज बरोबर काय सूत्र, सम ऑफ डिस्टन्स बिटवीन होम अँड स्कूल फॉर 6 स्टुडंट. सम ऑफ डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स कुणातलं कुणामधलं अंतर, तर होम अँड स्कूल, शाळा आणि घर. किती विद्यार्थ्यांचं, 6 विद्यार्थ्यांचं. डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट, किती विद्यार्थी आहेत, 6 विद्यार्थी आहेत. मग आता या एक्झाम्पलमध्ये आपण जर बारकाईन जर लक्ष दिलं तर काही विद्यार्थ्यांची घर मीटरमध्ये आहेत, तर 2 विद्यार्थ्यांची घरं जी आहेत ती किलोमीटरमध्ये आहेत. मग ह्या किलोमीटरचं काय करायचं आहे, सुरुवातीला मीटरमध्ये कन्व्हर्सेशन करायचं आहे. मग मीटरमध्ये कन्व्हर्सेशन करत असताना 1000 मीटर बरोबर किती असतो, 1 मीटर असतो. म्हणून 1 मीटर 1 KM बरोबर 1 KM इज इक्वल टू 1000 मीटर. मग 1.5 मीटरचं झालं किती, तर 1 किलोमीटरचं 1000 वरच्या 500 म्हणजे 1500 मीटर झालं. आणि 1 किलोमीटरचं 1000 म्हणजे अशा पद्धतीनं 950 अधिक 800 अधिक 700 अधिक 1500 आणि 1 किलोमीटरचं 1000 अधिक 750 म्हणजे सगळे युनिट्स काय केले आपण मीटरमध्ये घेतले, ह्या सर्वांची बेरीज केली आणि त्याला 6 विद्यार्थी आहेत म्हणून 6 विद्यार्थ्यांनी भागलं. ह्या सर्वांची बेरीज किती आली, 5700 एवढी बेरीज आली. आणि ह्या 5700 आपण काय केलेलं आहे, 6 भागलेलं आहे. 6 भागल्यानंतर उत्तर किती येतं आहे, 950 एवढं उत्तर येतं आहे. म्हणून द ॲव्हरेज डिस्टन्स ॲट विच द स्टुडंट लाईव फ्रॉम स्कूल इज 950 मीटर्स. म्हणजे साधारणपणे ह्या 6 विद्यार्थ्यांचा जर घराचा जर आपण सर्वे केला तर ह्या 6 घरांच्या सरासरीवरून आपल्या लक्षात येते की प्रत्येक विद्यार्थ्याचं अंतर हे साधारणपणे शाळेपासून 950 मीटर एवढ्या अंतरावर आपल्याला त्या विद्यार्थ्यांची घरं आढळून येतात. अशा पद्धतीने एखाद्या उदाहरणाची जर आपल्याला ॲव्हरेज काढायचं असेल, एखाद्या उदाहरणाची जर आपल्याला सरासरी काढायची असेल, तर अशा पद्धतीने आपण काय करतो, त्या एक उदाहरणामध्ये दिलेला जो काही सर्व डाटा आहे त्या सर्व डाटेची आपण काय करतो, बेरीज करतो. आणि बेरीज करून त्या डाट्यामध्ये असणारा जो काही नंबर आहे त्या नंबरने काय करतो, आपण त्याला बघतो. अशा पद्धतीनं एखाद्या क्रिकेटच्या रनांची आपण ॲव्हरेज काढू शकतो. एखाद्या 7वीच्या वर्गामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणाची आपण सरासरी काढू शकतो. त्याचबरोबर तापमानाचीसुद्धा आपण सरासरी काढू शकतो. अशा पद्धतीनं सरासरी काढण्याचं आपल्याला माहिती पाहता येईल. मग ॲव्हरेज बरोबर काय सूत्र आपल्याला सांगता येतं आहे, सम ऑफ ऑल स्कोर इन द गिवन डाटा टोटल डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर, म्हणजे दिलेल्या माहितीमधील सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. अशा पद्धतीनं हे ॲव्हरेज काढण्याचं काय आहे, सूत्र आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासाला आपण सरासरी याच्याबद्दल काय केलेली आहे, माहिती पाहिलेली आहे. अशा पद्धतीनं आपल्या ब्रिज कोर्सचा जो काही शेवटचा दिवस होता सरासरी, या सरासरीबद्दल आपण काय केलेली आहे, माहिती पाहिलेली आहे. अशा पद्धतीनं हा जो काही सेतू अभ्यासक्रम आहे, हा सेतू अभ्यासक्रम या ठिकाणी काय झालेला आहे, संपलेला आहे. येत्या 15 ऑगस्टपासून तुमची
तिसरी चाचणी परीक्षा चालू होणार आहे. या सर्व तिसरी चाचणी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित पहा, काही शंका आले असेल तर शिक्षकांना फोन करून शंकेचं निरसन करा आणि उद्या 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या चाचणी परीक्षेमध्ये सर्वांनी चांगल्या पद्धतीने पेपर सोडवून ते पेपर पुढील सूचना आल्यानंतर शाळेमध्ये काय करायचे आहेत जमा करायचे आहेत. अशा पद्धतीनं आपण गेले 30 ते 40 ते 45 दिवस आपण सेतू अभ्यासक्रमाबद्दल काय करतो आहे माहिती पाहत होतो. आज या सेतू अभ्यासक्रमाचा काय झालेला आहे, शेवट झालेला आहे. धन्यवाद.